दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील महायुती व घटक पक्षाचे आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार नरहरी चिरवळ यांच्या वणी शहरातील विकास कामांमुळे वणी शहरातील नागरिकांची पहिली पसंती दिसून येत आहे. वणी शहरात प्रचार रॅलीमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसून येत असून वाढता पाठिंबा आहे. शहरातील महत्वाचे रस्ते तसेच पाणी पुरवठा कामे प्रगती पथावर आहेत. वणी येथील शंकेश्वर मंदिरास 3 कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच संस्कृतीनगर कीर्तीनगर मध्ये रस्त्याचे कामे करण्यात आले आहे. कोट्यवधीचे कामे झाले असून काही कामे प्रगती पथावर आहे. याबाबत वणीकर खुश आहे. पुढच्या काळात राहिलेले काम करून घेण्याचा विश्वास वाटत असून अनेकांनी पाठिंबा जाहीर केला. वणी जगदंबा देवी ट्रस्टला भक्त निवासासाठी 1.5 कोटी नंतर पुन्हा 1 कोटी 2.5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून काम प्रगती पथावर आहे. याबाबतची माहिती देवी ट्रस्टचे विश्वस्त गणेश देशमुख यांनी दिली. तर ज्या ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत त्या टप्प्याटप्प्यात झिरवळ साहेब एक अशा पूर्ण करतात. आज आमचं सुद्धा जगदंबा माता मंदिरचं संस्थान एवढं मोठं म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ म्हणून जे गणलं जातं त्या ठिकाणी झिरवळ साहेबांच्या माध्यमातून 2008 ते 2012 या कालावधीत इथं ते तुम्ही भक्ताच्या कॅमेऱ्यात असं प्रशस्त असं 16 कॉटेजचं भक्तनिवास या ठिकाणी झिरवळ साहेबांनी दिलं. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आत्ता नवीन पण या ठिकाणी 2.5 कोटीचा आता भक्तनिवासचं परत नवीन बांधकाम चाललं आहे हे पण इथं पाठीमाग कॅमेऱ्यात दिसतंच. त्याच्यानंतर परत आणखीन इथल्या बाकीच्या विकासासाठी परत 5 कोटीचं मंजुरीला आमचं तिथं प्रोसिजर तयार झाली ते पण आज ना उद्या आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळणारच आहे. सर्व मतदानाला विनंती करेल आणि झिरवळ साहेबांना परत एकदा सत्तेवर पाठवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे भरघोस मतदान करून उभे राहू. झिरवळ साहेबांच्या कामाचा उल्लेख करताना दिंडोरी मतदारसंघाचा विकास केला. शेकडो कोटींवर विकास कामे झिरवळ यांच्या माध्यमातून झाल्याने त्यांचे आभार मानत प्रचारात सक्रिय होत निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच आरपीआय आठवली गटाचे जिल्ह्याचे नेते रविकुमार सोनोने यांनी आपल्या शैलीत झिरवाळांच्या कामाचा गौरव करत आम्ही त्यांच्या बरोबर राहून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. आणि सर्वच पदाधिकारी तर झिरवाळ साहेबांबाबत आता आम्ही गेली अनेक दिवसापासून महायुतीसोबत आहोत आणि महायुतीचे सगळे घटक एकत्र आल्यामुळे त्यांच्या प्रचाराला गती मिळालेली आहे. झिरवाळ साहेब कालपर्यंत म्हणताय का मला चीड येत नाही, त्यात माझा काय गुन्हा? तर मी त्यांना म्हटलो तुम्हाला चीड येत नाही, तुमचा काय गुन्हा? पण तुम्हीच निवडून येणार आहे पुन्हा, त्याच्यामुळे तुम्ही चिडू नका. आणि तुम्ही जे काम करता हे सर्वसामान्य लोकांचं तुमचं काम आहे आणि एक सामान्यातलं सामान्य गेली 15 वर्षापासून जो माणूस आमदार म्हणून काम करतो ज्यानं विधानसभेची उपाध्यक्ष ह्या दिंडोरी तालुक्याचं एक भाग्य आहे की ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केलं आणि अतिशय सर्वसामान्य माणसांचा एक नेता म्हणून झिरवाळ साहेब आम्हाला सगळ्यांना प्रिय असतात. आमचे महायुतीचे सर्वच घटक पक्ष त्यांच्यासोबत काम करत आहोत. मला निश्चित खात्री आहे की झिरवाळ साहेब प्रचंड मताने विजयी होते. तसेच वणी गावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट हेही आमच्या बरोबर असून त्यांच्या वतीने नागरिकांना घड्याळा मतदान करा तसेच 3 नंबरचे बटन दाबून नरहरी झिरवाळ यांना विजयी करण्याचे आवाहन केले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगरुडे वणी.